राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना महाविकास आघाडीत जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र पार पडत आहे परंतु जागावाटपांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही तसेच राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे त्यातील मुंबईतील अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीमधील समाजवादी पक्षानं मागणी केली आहे अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत आणि सध्या अजित पवारांसोबत आहेत महाविकास आघाडीकडून या जागेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याचं पाहायला घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडून अनुशक्तीनगर जागेसाठी मागणी केली जाते आणि इथूनच फहाद अहमद हे इच्छुक असल्याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे आता हे फहाद अहमद आहेत तरी कोण महाविकास आघाडीत समाजवादी पार्टी या मतदारसंघासाठी का आग्रह आहे नवाब मलिक यांच्या विरोधात मोठा डाव टाकण्याची खेळी सुरू आहे का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढं जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येईल तसं बैठकांचं सत्र वाढताना दिसत आहे जागा वाटपांबाबत महाविकास आघाडीमध्ये आणखीन कोणताही निर्णय झालेला नाही परंतु अनेक उमेदवार हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं देखील पाहायला मिळतंय अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामधून समाजवादी पक्षाचे फहाद अहमद हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीचे इच्छुक आहेत फहाद अहमद यांची विशेष ओळख सांगायची तर ते अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती आहेत फहाद अहमद यांनी दोन हजार बावीस मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला व त्यांना महाराष्ट्र व मुंबई समाजवादी पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले त्याआधी विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक रॅली आणि आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता त्यांनी विद्यार्थ्यांसाठी फी मागे घेण्यासाठी केलेल्या एका आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील समर्थन दिलं होतं तसेच मागच्या वर्षी स्वरा भास्कर हिच्यासोबत त्यांचा विवाह झाल्यानंतर सोशल मीडियावर त्या दोघांना बरंच ट्रोल करण्यात आलं होतं तेच समाजवादी पक्षाचे फहाद अहमद हे आता महाविकास आघाडीकडून अणुशक्तीनगर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे या अणुशक्तीनगर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत नवाब मलिक यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असल्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला इथून उमेदवारी देतील असं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलले आहेत त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आले आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून महाविकास आघाडीमधील नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आले त्यातच आमदार नवाब मलिक यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप करण्यात आले आणि या आरोपाखाली त्यांना जेलमध्ये जावं लागलं आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांच्या मतदारसंघात मोठ्या हालचाली होत आहेत महाविकास आघाडी इथं नवाब मलिकांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचं बोललं जाते परंतु अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय सांगतो हे देखील पाहणं आवश्यक आहे अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक विजयी झाले त्यांना अडोतीस हजार नऊशे अठ्ठावीस मतं मिळाली तर त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे तुकाराम काते यांना बत्तीस हजार एकशे तीन मतं मिळाली अवघ्या सहा हजार आठशे पंचवीस मतांनी मलिक आमदार झाले होते त्यानंतर दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे तुकाराम काते निवडून आले त्यांना एकोणचाळीस हजार नऊशे सहासष्ट मतं मिळाली व त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना अडतीस हजार नऊशे एकोणसाठ मतं मिळाली नवाब मलिक यांचा केवळ एक हजार सात मतांनी पराभव झाला दोन एक हजार एकोणीसच्या झालेल्या निवडणुकीमध्ये नवाब मलिक हे पुन्हा एकदा निवडून आले त्यांना पासष्ट हजार दोनशे सतरा मतं मिळाली तर शिवसेनेचे तुकाराम काते यांना बावन्न हजार चारशे सहासष्ट मतं मिळाली आणि बारा हजार सातशे एकावन्न मतांच्या फरकांनी तुकाराम काते पराभूत झाले होते आता राजकीय समीकरण बदलल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सना मलिक यांना उमेदवारी मिळणार म्हणून चर्चा आहे नवाब मलिकांप्रमाणे सना मलिकांचाही जनसंपर्क हा दांडगा आहे नवा मलिकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले तुकाराम काते हे सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत ते देखील इच्छुक आहेत त्यामुळं सना मलिक आणि तुकाराम काते यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळणार आणि याबाबत महायुती काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाचे फहाद अहमद यांना उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अणुशक्तीनगर मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळेल अशी चर्चा इथं होते या तुम्हाला ते कमेंट बॉक्स नक्की कहवा वीडियो आसान फॉर द पीपल फॉलो नका धन्यवाद भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन